सिटी येथे आयोजित महाराष्ट्र ऍडव्हान्टेज एक्सपो मध्ये स्मार्ट सिटी तर्फे स्टॉल लावण्यात आलाय. या ठिकाणी नागरिक महाविद्यालयीन विद्यार्थी भेट देत असून स्मार्ट अभियानामार्फत राबवल्या जाणाऱ्या सफारी पार्क, स्मार्ट सिटी बस, शिवसृष्टीसह इतर प्रकल्पांची माहिती सुमारे 5,000 नागरिकांनी घेतली. मात्र या भेटीदरम्यान नागरिकांनी नाराजीचा सूर लावलेला दिसून आला. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरतर्फे ऑरिक सिटी येथे महाराष्ट्र ऍडव्हान्टेज एक्सपोचं आयोजन करण्यात आलंय. त्या स्मार्ट सिटीचे सीईओ डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या सूचनेनुसार स्मार्ट सिटीतर्फे स्टॉल लावण्यात आलाय. स्मार्ट सिटी अभियानामार्फत शहरात आतापर्यंत राबवण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती या स्टॉलच्या सहाय्याने नागरिकांना दिली जाते. त्यात माझी स्मार्ट बस, शहरातील ऐतिहासिक दरवाजांचं सौंदर्यीकरण, मिठमिठा भागात साकारण्यात येणारं सफारी पार्क, क्रांती चौकात साकारण्यात येणारी शिवसृष्टी, स्मार्ट नागरिक ॲप यासह इतर उपक्रमांची माहिती स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांना दिली जाते. 3 दिवसात सुमारे 5,000 जणांनी स्टॉलला भेट दिल्याचं माध्यम विश्लेषक अर्पिता शरद यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्योजक मानसिंग पवार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण स्टॉलला भेटी देऊन स्मार्ट सिटीच्या उपक्रमाचं कौतुक करत आहे. तर काही जण सूचनाही करत असल्याचं अर्पिता शरद यांनी सांगितलं. स्मार्ट सिटीच्या स्टॉलला भेट देणाऱ्यांपैकी काही जणांनी शहर बसबाबत नाराजी व्यक्त केली. शहर बसची संख्या कधी वाढणार, वेळापत्रक पाळल्या जाणार का, असे प्रश्न उपस्थित केले. यावेळी अधिकारी विष्णू लोखंडे, स्मार्ट सिटीचे बस व्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड, किरण आढे, पूनम झोपे यांची उपस्थिती होती.